कोणतंही गॅजेट हे आता वायरशिवाय चार्ज करता येणं शक्य आहे. जपानमध्ये शास्त्रज्ञांनी एक वायरलेस चार्जिंग रूम तयार केली आहे आणि येत्या 5 ते 10 वर्षांमध्ये आपल्या घराघरात ही सोय उपलब्ध होऊ शकणार आहे. आपण रोज कोणते ना कोणते तरी गॅजेट वापरत असतो, मग तो मोबाईल असेल किंवा एखादा लॅपटॉप असेल किंवा एखादं डिजिटल उपकरण असेल. आणि ही उपकरणं वापरायची म्हटली की त्यासाठी चार्जिंग करणं हे क्रमप्राप्त आहे. या चार्जिंगसाठी आपल्याला कुठला तरी एक चार्जर तरी लागतो किंवा एखादी पॉवर बँक तरी लागते. आणि जेवढी उपकरणं आपण एकाच वेळी वापरू तेवढे चार्जर आपल्याला प्रत्येक वेळेला सोबत बाळगायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर जायचं म्हटलं की खूप त्रासदायक होतं. पण ह्या त्रासातनं आपली सुटका होऊ शकते का? म्हणजे कुठल्याही वायरशिवाय आपली उपकरणं चार्ज होऊ शकतील का? तर याचं उत्तर आता हो असं देता येऊ शकेल. कारण जपानमधल्या टोकियो विद्यापीठातील संशोधकांनी वायरलेस चार्जिंग रूम तयार केली आहे. या रूममध्ये उपकरणं ठेवली की ती कुठल्याही वायरशिवाय हवेद्वारे चार्ज होऊ शकतात. यासाठी त्यांनी चुंबकीय लहरींचा वापर केला आहे. संशोधकांनी एक 10 बाय 10 आकाराची खोली तयार केली. या खोलीमध्ये प्रत्येक भिंतीला लंब कपॅसिटर लावण्यात आले. खोलीच्या मधोमध एक खांब उभा केला, तो कंडक्टिव्ह खांब असं त्याला संबोधण्यात आलं. आणि ह्या खांबाद्वारे खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत चुंबकीय लहरी पोचवण्यात आल्या. एखादं उपकरण ठेवलं की त्या उपकरणामधील कॉईल ही चुंबकीय लहरींद्वारे चार्ज होते आणि त्याद्वारे ते उपकरण आपल्याला कार्यान्वित करता येऊ शकतं.